तुंबाड हा चित्रपट जो आहे बॉक्स ऑफिस संपूर्णपणे हादरवत आहे मी असं म्हणेन. एखादा पुन्हा रिलीज झालेला चित्रपट म्हणजे रिलीज झालेला चित्रपट जर अशा प्रकारचा परफॉर्मन्स दाखवत असेल तर मी ही गोष्ट म्हणेल की मराठी चित्रपटही तुम्ही रिलीज करा, कारण की असे कल्ट क्लासिक सिनेमे आहेत जे की परत जर रिलीज केले आपण तर तेही बॉक्स ऑफिसवरती चांगले परफॉर्मन्स करू शकतात. ऑडियन्स आताही त्या चित्रपटाला बघण्यासाठी एक्साइटेड आहे, जसं की साडेमाडेतीन असतील किंवा माहेरची साडी असेल किंवा धडाखेबाज असतील यासारखे चित्रपटाचं आणखी प्रेक्षकांमध्ये क्रेज आहे जे की प्रेक्षकांना बघावे वाटतात. तर त्यामुळे तेही चित्रपट रिलीज करावे माझं असं मत आहे. आता तुंबाडविषयी जर सांगायला गेलं तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1.65 लाख रुपयांची कमाई केली होती, दुसऱ्या दिवशी जवळपास तशाच प्रकारची कमाई केलेली आहे, 2.65 लाख का 2.30 लाख अशी काहीतरी दुसऱ्या दिवशीची कमाई आहे आणि 2 दिवसाची नेट कमाई 4.30 लाख रुपये झालेली आहे. म्हणजे किती चांगलं कमाई हा चित्रपट करत आहे. हा एक मला वाटतं की मराठीमध्ये चित्रपट रिलीज झाला होता 2018 साली जेव्हा रिलीज झाला होता मराठीमध्येही ह्या चित्रपटाला रिलीज करण्यात आलं होतं आणि त्यानंतर हिंदीमध्येही हा चित्रपट रिलीज झाला होता. तेव्हा त्याच्या चित्रपटाने एक ॲव्हरेज कमाई केली मी असं करेन, 8 कोटी रुपये काहीतरी बजेट होता, 8-10 कोटी आणि 13-14 कोटी रुपयांची कमाई नेटमध्ये केली होती तर वर्ल्ड वाईडमध्ये 17 कोटींची कमाई केली होती. आणि आता रिलीज झाल्यानंतर त्यापेक्षा दुप्पट तिप्पट गतीने हा चित्रपट कमाई करत आहे, कारण की 2 दिवसामध्येच 4.30 लाख रुपये जवळपास 4.5 कोटी कमवलेत. म्हणजे खूपच एक रिलीजमध्ये झाल्यानंतर जे आतापर्यंत जेवढे चित्रपट रिलीज झाले जसं की RSTDM असेल किंवा तुझे मेरी कसम असेल लैला मजनू असेल या चित्रपटापेक्षा एक खूप चांगला परफॉर्मन्स या चित्रपटानं केलेले आहे. तर तुम्ही हा मूवी बघितला आहे का रिलीज झाल्यानंतर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.